नमस्कार, घर आणि तीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे दीपामावशा. आज आपण बघतोय दीपामावशाचं महत्त्व. दिवा मांगल्याचं प्रतीक, उजेडाचं प्रतीक, प्रकाशाचं प्रतीक. तुमच्या आमच्या मनातला जो अंधार आहे, जो निगेटिव्ह विचारांचा अंधार आहे, तो जाऊन पॉझिटिव्ह विचारांचा उजेड आपल्या मनात पडला पाहिजे. यासाठी पण आपण दीपपूजन केले पाहिजे. तर दीपामावशा म्हणजेच दिव्यांची आवस, आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. आपली भारतीय संस्कृती खूप सुंदर आहे. आपल्या संस्कृतीत आपण आपल्या आजूबाजू असणाऱ्या सजीव किंवा निर्जीव वस्तूंची पूजा करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. मग ती नागपंचमी असू देत, बैलपोळा असू देत, किंवा मग दीपपूजन. या दिवशी दिवे स्वच्छ घासून पुसून ठेवले जातात. त्याला कारणही तसं आहे. दीपामावशानंतर येतो श्रावण मास, आणि श्रावणात पावसामुळे लाईट जातात आणि आपल्याला पंत्या किंवा दिवे यांचा उजेड उपयोगात येतो. पूर्वी तर दिव्यांशिवाय पर्याय नसायचा, त्यामुळेच कदाचित श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी सगळे दिवे घासून पुसून ठेवले जात असतील. त्याचप्रमाणे श्रावण महिना सुरू झाला म्हणजे सगळे सणवार सुरू होतात. नागपंचमी असेल, गणपती असतील, दिवाळी असेल किंवा नवरात्र असेल, हे सगळे सण जे येतात ते श्रावण महिन्यानंतर सुरू होतात. आणि प्रत्येक सणाला आपल्याकडे दिवा हा लागतोच, आणि त्यामुळेच कदाचित श्रावण महिना सुरू होण्याआधी दिव्यांना व्यवस्थित घासून पुसून ठेवलं जात असेल. तसंच दीपामावसेला गतहारी अमावस्या पण म्हटलं जातं, पण आपण त्याचा अपभ्रंश करून गटारी अमावस्या करून टाकलं आहे. ते अतिशय चुकीचं आहे. खरा शब्द आहे गतहारी, म्हणजे आपला जो जुना आहार आहे तो आपण मागे सोडायचा आणि नवीन आहार म्हणजे आहारात आपण बदल करायचा. तर जसं श्रावण महिन्यात आपण मांसाहार करत नाही, त्यामुळे मांसाहार हा जुना आहार समजून आपण तो आषाढपर्यंतच करतो आणि आषाढनंतर श्रावणात आपण मांसाहार करत नाही. त्याला कारणही तसं आहे. पावसाळ्यात वातावरणात खूप ओलावा असतो आणि त्यामुळे जो मांसाहार आहे तो पचायला जड जातो, आणि शाकाहार हा पचायला थोडासा हलका असतो. त्यामुळेच कदाचित श्रावण महिन्यात मांसाहार हा टाळला जात असेल. शिवाय पावसाळ्यात दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात किंवा त्यांच्या त्वचेवर घातक जीवजंतू असल्याचीही शक्यता असते. म्हणून मग पावसाळ्यात आपण मांसाहार हा वर्ज्य केलेला आहे, आणि मांसाहार वर्ज्य करून आपण पावसाळ्यात शाकाहारावर जास्त भर देतो. तर मग दीपामावशेला सर्व दिवे घासून आपण त्यांची पूजा करत असतो. तर दीपामावशेची पूजा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतं. या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवे, समया, निरंजन किंवा मग आपले इतर काही दिवे असतील पंत्या, हे सगळं घासून लख्ख केले जातात. या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर लाल कापड ठेवून किंवा मग कुठलंही कापड असेल ते ठेवून त्याच्यावरती हे दिवे ठेवले जातात. दिव्यांच्या खाली आपण छोटे छोटे डिश पण ठेवू शकतो, जेणेकरून दिव्यातलं तेल हे कापडावरती सांडायला नको. पाटाभोवती सुरेख अशी रांगोळी काढली जाते, फुलांची आरास केली जाते, सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून हे दिवे प्रज्वलित केले जातात. यानंतर दिव्यांना हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून मनोभावी पूजा केली जाते. कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवले जातात. त्यासोबतच काहीही दुसरा खीर असेल किंवा मग शिरा असेल असे वेगवेगळे गोडाचे नैवेद्य बनवले जातात. संध्याकाळी सर्व दिवे उजळून त्यांची आरती केली जाते आणि त्यानंतर दिव्यांची कहाणी केली जाते, म्हणजे कहाणी वाचली जाते. काही ठिकाणी घरातील लहान मुलांना म्हणजे वंशाचा दिवा किंवा वंशाची पंक्ती म्हणून लहान मुलांचं औक्षण केलं जातं. आपल्या संस्कृतीत दिव्याला अत्यंत महत्त्व आहे. घरातील इडापिडा टाळावी आणि अज्ञान, रोगराई दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा यासाठी दीपप्रज्वलन केलं जातं. मग आपल्याकडे कुठलंही शुभ कार्य असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलनाची पद्धत आहे. तर मग ही तर होती दीपामावशेला दिव्यांची पूजा कशी करायची आणि दीपामावशेचं महत्त्व. पुन्हा सांगते, ही दीपामावशा आहे दीपपूजनाची अमावस्या आहे, ही गटारी अमावशा नाही. आता आपण बघूया कणकेचे दिवे कसे बनवायचे. तर गुळकणकेचे दिवे बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकून हा गुळ वितळून घेणार आहे.
आता गूळ इथे व्यवस्थित वितळलेला आहे। त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठही आपण इथे वापरू शकतो। गव्हाच्या पिठात 5 ते 7 चमचे तूप टाकून घ्यायचं, म्हणजेच मोहन टाकून घ्यायचं। आपण जेवढं जास्त तूप टाकू तेवढे आपले दिवे छान मऊ होतात। आता हे तूप पिठात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते मी आता ह्या पिठात थोडं थोडं करत टाकून घेणार आहे आणि त्यानंतर हे पीठ घट्ट असं मळून घेणार आहे। गुळाचं असल्यामुळे आपण हे कितीही सैल मळलं तरी ते थोड्या वेळाने घट्टच होतं। आता इथे हे कणिक मळून झालेले आहे आणि मी त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतले। आता ताटाला थोडंसं तूप लावून त्याच्यावरती मी हा एक गोळा ठेवून घेतलेला आहे आणि बोटाच्या साह्याने ह्या गोळ्याला दिव्याचा आकार देऊन घेते। तर अशा पद्धतीने मी इथे हा दिवा तयार करून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे दिवे इथे तयार करून घेते। आता एका चाळणीला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्याच्यावरती हे सगळे दिवे ठेवून घेतले। एका कढईत मी पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी अगदी छान कडकडीत गरम झालं की मग त्याच्यावरती दिवे ठेवलेली ही चाळणी ठेवायची आणि त्यानंतर हे दिवे मी अर्धा तास तरी छान वाफवून घेणार आहे। दिवे वाफवताना चाळणीवरती झाकण ठेवायचं, जेणेकरून ती वाफ व्यवस्थित त्या दिव्यांना लागेल। तर आता साधारण अर्धा तास झालेला आहे आणि दिवे पण इथे छान शिजलेले आहेत। तर मग अशा पद्धतीने दीप अमावशेसाठी हे गुळकणकेचे दिवे इथे तयार झाले। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत।